नमस्कार मित्रांनो, मी गिरी गजानन। ऐक्चुअली आज टोपी नहीं डोक्यावर, त्यामुळे काही जणांना कन्फ्यूजन येईल ओळखण्यासाठी। तरी पण आज तुमच्या दोघांसाठी हा खास दिवस आहे। ऐक्चुअली मागे शोरूम आहे, त्यामुळे तुम्हाला समजलेच असेल की आयुष्यातली ही आमची पहिली कार। तर डेफिनेटली आज खूप आमच्या दोघांसाठी सुद्धा एक खूप चांगला दिवस आहे। तर चला बघूया आमची कोणती कार आहे ते। व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा। कॉलेजमध्ये आपण प्रॉक्सी साईन मारतो, परंतु खरं सांगतोय की त्या साईनपेक्षा इथे साईन करताना एक वेगळीच मजा होती। ॲक्च्युली मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो आणि प्रत्येक लेक्चरला आम्ही साईन मारायचो, प्रत्येक अटेंडन्स करायचो आम्ही, त्यामुळे आमची साईन एकदम सोपी होती। जेणेकरून की जर समजा मी नाही गेलो तर माझा फ्रेंड साईन मारेल आणि माझी अटेंडन्स लागेल। आणि माहिती का, यांच्या साईनचा ना मला सध्याला फार फायदा होते। हा, कारण की कधी कधी गुंजनच माझ्या चेकबुकवर साईन मारते आणि पेमेंट्स काढते। परंतु रिली सांगतो, आणि पंकज सरनी जेव्हा मला की दिली ना हातामध्ये, यार ते अनुभव म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, खूपच खूपच भारी क्षण होता तो। आणि ही आहे आमची गाडी, कशी वाटली? ब्लॅक स्कॉर्पियो। तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही सर्वजण या माझ्या हॅपी मोमेंट्समध्ये सहभागी होण्यासाठी आलात। थँक्स लॉट अगेन। आणि ही आहे आमची टीम। आणि तो क्षण आम्ही सर्वांनी खूप खूप एन्जॉय पण केला। गाडीची पहिली पूजा आम्ही शोरूममध्ये केली आणि दुसरी पूजा जी आम्ही मंदिरासमोर केली, गजानन महाराज मंदिरात। कशी वाटली तुम्हाला? यार मी तर खूप एक्साइटेड आहे आता पहिली ड्राइव्ह करण्यासाठी। ॲक्च्युली सांगायला गेलं तर मला गाडी जमत नाही आहे। मी आता तर गाडी शिकलो एक दीड महिन्याखाली, कारण की माझं ड्रीम होतं एक की मी जेव्हा गाडी शिकेल तेव्हा स्वतःच्या गाडीवर शिकेल। त्याच्यामुळे मी आतापर्यंत कधी गाडी हातात घेतली नव्हती, पहिल्यांदा नवीन गाडी हातात घेतली आणि आता शिकणार आहे। टाकू का पहिला गेअर? आली गाडी